नमस्कार, मी ऋषिकर। शेतकरी बंधूनं 1 ऑगस्ट 2024 पासून ई पीक पाणीला आता सुरुवात झालेली आहे, म्हणजे तुम्ही सातबाऱ्यावर तुमचा पीक पेरा नोंदवू शकता। आता ही ई पीक पाणी कशा पद्धतीने करायचं यासाठी आपण थेट शेतातून लाईव कशा पद्धतीने तुम्हाला ई पीक पाहणी करायची, ती का करणं गरजेचं आहे आणि त्याची करताना काळजी काय घ्यायची, म्हणजे तुमचा पीक पेरा नोंदवताना चुकणार नाही, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा। त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता, नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल। चला तर या ठिकाणी आता ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची आणि ई पीक पाहणी करताना काय काळजी घ्यायची याची सर्व माहिती बघूयात। तर सर्वप्रथम काय करायचं मित्रांनो, तुम्हाला प्लेस्टोअर ॲप्लिकेशनवर जायचं आहे आणि प्लेस्टोअरला या ठिकाणी सर्च करा ई पीक पाहणी। आता ई पीक पाहणी नवीन ॲप आलेले आहे, ॲप सर्च केल्यानंतर थोडा वेळ वेट करा। आता या ठिकाणी बघू शकता ई पीक पाहणी म्हणून ॲप्लिकेशन आहे, DCS त्यामध्ये दिसत आहे। खाली फोटोज वगैरे बघून घ्या कशा पद्धतीने फोटो आहेत। नवीन ॲप्लिकेशन आहे, हे ॲप्लिकेशन आता नवीन आलेलं आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांचं मिळून हे ॲप्लिकेशन आहे, यावरती इन्स्टॉल करायचं आहे। आता तुमच्या मोबाईलमध्ये अगोदरच इन्स्टॉल असेल तर त्यांनी अपडेट येईल, त्या ठिकाणी अपडेट करून घ्या। तर मी या ठिकाणी इन्स्टॉल करतो, तुमच्या मोबाईलच्या नेटवर्कच्या स्पीडवरती ते इन्स्टॉल होईल। या ठिकाणी ओपन करायचं आहे, ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर ॲप ओपन होईल। आता याला तुमचं परमिशन मागेल तर या ठिकाणी फाईल युझिंग द ॲप यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, परत परमिशन मागेल, परत क्लिक करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला अलाव ऑलवरती या ठिकाणी क्लिक करायचं, क्लिक करायचं आहे, समोर स्क्रोल डाऊन करा। आता या ठिकाणी महसूल विभाग निवडायचं, महसूलवरती या ठिकाणी निवडा ऑप्शन दिसतं आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। खाली बघू शकता तुम्हाला ई पीक पाणी 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या 45 दिवसाच्या कालावधीमध्येच करायची। तुमचा जो महसूल विभाग असेल तो महसूल विभाग निवडा आणि वेट करा। आता या ठिकाणी खाली बाण दिसतो त्यावरती क्लिक करा। लॉग इन पद्धत एक शेतकरी आणि एक इतर आहे, तर या ठिकाणी शेतकरी म्हणून लॉग इन करा, यावरती तुम्हाला क्लिक करायचं। आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर मागेल, तुम्ही जो मोबाईल नंबर यूज करत आहात तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आणि पुढे जा ऑप्शनवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी वेट करा। आता या ठिकाणी बघा नवीन खातेदार नोंदणी अशा प्रकारे एक ऑप्शन दिसतो आहे तुम्हाला, यावरती तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर वरती विभाग दिला आहे तुमचा, त्या ठिकाणी तुमचा विभाग निवडा, परत तुमचा जिल्हा जो असेल तो तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तुमचा तालुका निवडायचा आहे, तुमचं गाव निवडायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन तुमची या ठिकाणी निवडून घ्यायची। निवडल्यानंतर परत खाली एक ग्रीन बाण दिसतो आहे, त्या बाणावरती तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी बघा तुम्ही पहिल्या नावानं तुमचं या ठिकाणी शोधू शकता, शेती मधल्या नावाने, आडनावाने, खाते क्रमांकाने, गट क्रमांकाने, कशाने। आता गट क्रमांक सर्व शेतकऱ्यांना त्यांचा माहीत असतो म्हणून मी गट क्रमांक हा ऑप्शन निवडतो आणि खाली एक चौकोन बॉक्स दिसतो आहे त्यावरती तुम्हाला तुमचा गट नंबर टाकायचा। तुमचा जो गट नंबर असेल 1, 2, 20, 30 काय जो तुमचा गट नंबर असेल तो गट नंबर टाका आणि शोधावरती क्लिक करा। आता या ठिकाणी खातेदार निवडा म्हणून ऑप्शन असतो, त्यावरती निवडावरती क्लिक करा। जेवढे त्या गट नंबरमध्ये शेतकरी असतील तेवढे सर्व शेतकऱ्यांची नावं अशा प्रकारे दाखवले जातील। आता इथे 3 शेतकरी, तुमचं नाव त्यामध्ये शोधायचं आहे आणि त्यावरती समोर गोल दिसतं आहे त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर त्या शेतकऱ्याचं नाव तुमचं या ठिकाणी आलेलं आहे। आता परत बाण दिसतो हिरवा, त्या बाणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। वरती तुमचं नाव दिसेल, खाली खाते क्रमांक दिसेल। आता तुमचे जेवढे सातबारे असतील, जास्त असतील तर जास्त खाते नंबर दाखवतील, एकच असेल तर एकच खाते नंबर। आता या शेतकऱ्याचे 2 शेती आहेत 2 ठिकाणी म्हणून 2 खाते नंबर दाखव। खाली परत बाणावरती क्लिक करा, तुमचं मोबाईल नंबर दाखवतील, मोबाईल नंबर बघून घ्या, जर बदलायचं असेल तर बदला, नाही तर पुढे जावरती क्लिक करायचं। तुमची नोंदणी आधीच झाली या ठिकाणी तुम्हाला होयवरती क्लिक करायचं झालेली। आता थोडा वेळ परत वेट करायचं आहे। आता तुमच्यासमोर समोरचं पेज ओपन होईल। आता या ठिकाणी हे ॲप थोडं स्लो चालतं आहे, समोर काय आलं तर खातेदाराचे नाव, त्या ठिकाणी काय करायचं आहे क्लिक करायचं आहे। तुम्ही जो अगोदर शेतकरी निवडला आहे त्या शेतकऱ्यांची नावं या ठिकाणी दाखवतं, यामध्ये तुम्हाला तुमचं नाव दाखवलं जाईल, तुमचं नाव त्या शेतकऱ्याचं नाव निवडायचं आहे आणि निवडल्यानंतर समोर बाण आहे, त्या बाणावरती तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं। आता संकेतांक 4 अंकी संकेतांक टाका। आता तुम्हाला संकेतांक माहीत नाही, तुम्ही काय करायचं आहे संकेतांक विसरला या ऑप्शनवर तर खाली क्लिक करायचं। जसं तुम्ही त्यावरती क्लिक करसाल तुमचा
मोबाईल नंबर आणि संकेतांक खाली दाखवले जाईल. आता इथे या शेतकऱ्याचा संकेतांक दाखवलेला आहे, तो संकेतांक बघायचा आहे आणि ठीकवरती क्लिक करा. चार अंकी संकेतांकामध्ये तो जो संकेतांक दाखवला तो टाकून परत या हिरव्या बाणावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर परत थोडा वेळ वेट करा. आता या ॲप तुमचं या ठिकाणी सक्सेसफुली झालेलं आहे. आता काय करायचं आहे, तुम्ही कायमपट नोंदवू शकता पिकाची माहिती, बांधावर झाडं असेल, कोणतीही माहिती तुम्ही या ठिकाणून सातबाऱ्यावरती नोंदवू शकता. आता काय करायचं आहे, पीक माहिती नोंदणावरती क्लिक करा. आता खाते क्रमांक दिले, खाते क्रमांकाच्या तिथे तुम्हाला निवडा दिसते. आता जेवढे तुमचे खाते क्रमांक ते शेतकऱ्याचे असतील तेवढे दाखवले जाईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा खाते क्रमांक निवडायचा आहे जो असेल तो. मी खाते क्रमांक निवडून घेतो. परत तुम्हाला गट नंबर निवडायचा, निवडावरती क्लिक करा. परत गट नंबर दाखवले जाईल, गट नंबर निवडा. खालील जमिनीचे एकूण क्षेत्र दाखवले जाईल. आता ही 41 आर जमीन आहे, तर इथे कसं आलं आहे हेक्टरमध्ये 0.41. हे सुद्धा एक महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी बघू शकता 0.41 हेक्टरमध्ये दिलेली. आता हे कसं प्रकारे तयार करायचं ते सुद्धा मी समोर तुम्हाला सांगेल, तुमची जमीन कशी निवडायची. आता या ठिकाणी बघा, परत हंगाम दिला, परत निवडावरती क्लिक करा. या ठिकाणी निवडावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हंगाम दाखवला जाईल. संपूर्ण वर्षासाठी ही पीक पाणी करायची किंवा फक्त खरीपसाठीच करायची, तर आपल्याला खरीपसाठीच करायची, तर खरीप ऑप्शन मी निवडून घेतो. खाली पिकाचा वर्ग दिला. या ठिकाणी आता पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र किती आहे, तर 41 आर या शेतकऱ्याची जमीन दाखवली. पिकाचा वर्ग दिला आहे बघा या ठिकाणी तुम्हाला, त्या निवडावरती परत तुम्हाला क्लिक करायचं आहे. निर्बळ पीक म्हणजे काय, तर संपूर्ण शेतामध्ये एकच पीक, मिश्र पीक. बघा तुम्ही सोयाबीनसुद्धा घेतली आणि त्यामध्येच तूरसुद्धा लावली, का पॉलीहाऊस पीक आहे किंवा शेड नेट आहे तुमचं ते निवडायचं, तर आपलं एकच पीक आहे या ठिकाणी, ते या ठिकाणी निर्बळ पीक निवडायचं. आता निर्बळ पिकाचा प्रकार या ठिकाणी मग फळ पीक आहे की पीक आहे नुसतं ते निवडायचं आहे, तर आपलं पीक आहे, ज्यांचं फळबाग असेल ते फळबाग निवडा. पीक निवडतो, पिकांची झाडे. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही कोणतंही पीक, महाराष्ट्रातील 99% पिके या ठिकाणी दाखवलेले. यापैकी तुमचं जे पीक असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर, उडीद, मूग, काय जे तुमचं पीक असेल, मिरची, कोणतीही पीक या ठिकाणी दिलं आहे त्यामध्ये तुम्हाला शोधायचं आहे आणि ते पीक या ठिकाणी निवडायचं. तर आपलं या ठिकाणी सोयाबीन आहे म्हणून मी सोयाबीन या ठिकाणी शोधतो आणि सोयाबीनीसमोर गोल दिसतं त्यावरती क्लिक करतो. आता क्षेत्र बारा. आता वरती 0.41 आर म्हणजे किती झालं हेक्टरमध्ये आहे, 0.41 आर दिलेलं आहे. आता तुम्हाला जर या ठिकाणी समजा पूर्ण नोंदवायचं असेल एवढं, तर पूर्ण क्षेत्र बारा दिसेल. समजा या ठिकाणी तुम्हाला बघा अर्धाच एक करे आणि ते जर तुम्हाला हेक्टरमध्ये टाकायचं असेल तर 0.20 अशा प्रकारे करायचं आहे तुम्हाला. समजा तुमची जमीन आता 1 एकर आहे तर ती तुम्हाला हेक्टरमध्ये टाकायची तर 0.40 अशा प्रकारे टाकायचं आहे. समजा जर जमीन तुमची 5, 7, 2 काय जे गुंठे असेल, तर समजा 5च गुंठे, तर 0.05 असे तुम्हाला टाकायचं आहे. म्हणजे हे झालं तुमचं हेक्टरमध्ये. समजा तुमची जमीन जेवढी असेल तेवढी तुम्ही टाकायची. तुम्ही जर काही या ठिकाणी एक ठराविक आकडा निवडला आणि तुमचं जर क्षेत्र तेवढं नसेल, तर दाखवेल की तुमच्या क्षेत्रापेक्षा जास्त तुम्ही नोंदवत आहात आणि तेवढं उपलब्धसुद्धा नाही. त्यामुळे काय करायचं, तुमचं जेवढं सातबाऱ्यावरती क्षेत्र असेल, समजा इथे 41 आर, तर ते हेक्टरमध्ये कसं टाकायचं, 0.41 फक्त अदोगर 0 लावायचं, अशा पद्धतीने तुम्हाला टाकून द्यायचं. आता खाली या जनसिंचनाचे साधन, अशा पद्धतीने तुम्ही क्षेत्र भारताने व्यवस्थित टाकायचं आहे. यामध्ये काही गफलत होऊ द्यायची नाही. या ठिकाणी सिंचनाचे साधन मग तुम्ही तलाव निवडू शकता, विहीर, नाला, शेततळी, सामूहिक शेततळी, अन्य सर्व गट नंबरमधील विहीर, कालवा, सिंचन, जलाशय, बांधारा, तलाव, विहीर, कूपनलिका, काहीही निवडा जे तुमचं असेल ते. तर आपली या ठिकाणी विहीर सिंचन पद्धती, मग ठिबक सिंचन केलं आहे, तुषार केलं आहे, प्रवाही केलं आहे, की यापैकी काही वेगळं आहे, तर तुम्ही कोणतंही निवडा, ॲप्रॉक्झिमेटली कोणतंही निवडलं काहीच प्रॉब्लेम नाही. आता खाली यायचं आहे लागवड दिनांक. लागवड दिनांक टाकताना लक्षात ठेवायचं आहे, पिकविम्यावरती टाकलेला लागवड दिनांक, तुम्ही आत्ता टाकत असलेला लागवड दिनांक जवळपास सेमच टाका. यामध्ये काहीही चूक होऊ देऊ नका. दोन्हीसुद्धा तारखा एकच येऊ द्या. जर तुम्ही ज्या तारखेला तुमची लागवड झाली तर या ठिकाणी ती तारीख टाका. आता लोकेशन विचारलं, या ठिकाणी पुढे जावरती क्लिक केल्यानंतर तर ओके करायचं आहे. लोकेशनला सुद्धा अलाव करायचं तरच तुमचा या ठिकाणी फोटो निघतो. परत अलाव करा. छायाचित्र 1 वरती क्लिक करायचं आहे. 2 फोटो घ्यायचे आहेत आपल्याला. डायरेक्ट शेतामध्ये जाऊन या ठिकाणी तुम्हाला उभं राहायचं आहे आणि ठीकेवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिकली तुमच्या मोबाईलचा कॅमेरा अशा प्रकारे सुरू होईल. जवळपास तुमची भरपूर शेती दिसेल अशा हिशोबानं तुम्ही फोटो काढायचा आहे आणि क्लिक करायचं आणि ओके करायचं. बघा तुमचा फोटो 1 झालेला आहे. आता छायाचित्र 2 वरती क्लिक करायचं आहे. परत छायाच शेतामध्ये उभं राहायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला जेवढी जास्त प्रमाणात शेती दिसेल अशा पद्धतीनं तुम्हाला फोटो काढायचा आहे. ठीक आहे, वरती क्लिक करा. परत दुसऱ्या अँगलनं फोटो घ्या. परत या ठिकाणी क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्यानंतर फोटो निघेल, फोटो व्यवस्थित बघा आणि ओकेवरती क्लिक करा. दोन्ही फोटो झालेले आहेत. आता या ठिकाणी परत खाली ग्रीन टिक दिसते, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. या ठिकाणी तुम्ही गट नंबरपासून अंतरावर आहे याला काही टेन्शन घ्यायचं नाही, अजून एवढे GPS याचं काम करत नाही. आता अशा पद्धतीने तुमचं सर्व इन्फॉर्मेशन दाखवली, व्यवस्थित बघून घ्या. एक कन्सल्ट दिलं आहे, वरीलप्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक आहे त्यावरती टिक करा आणि पुढे जा ऑप्शनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी तुमची शेवटची स्टेप आहे, पिकाची माहिती तुमची साठवलेली आहे, अपलोड झालेली आहे 100%. समजा आता तुमची माहिती टाकण्यात जर चुकली असेल तर काय करायचं, या कंडिशनला परत होमपेजला या. आता तुम्ही झालेली माहिती बदल करायचा असेल किंवा कुठे तुमची माहिती नोंदवली पाहिजे असेल तर पीक माहिती नोंदवरती परत क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर परत थोडा वेळ वेट करायचं. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, पीक माहिती नोंदवरती क्लिक केल्यानंतर तुमची माहिती या ठिकाणी साठवलेली असते किंवा त्यावरती तुम्ही दुरुस्त करू शकता 48 तासामध्ये. पिकाची माहिती पाहावरती समोर क्लिक करा, तुम्ही नोंदवलेली या ठिकाणी सर्व माहिती आलेली, ही माहिती 48 तासाच्या तुम्ही दुरुस्त करू शकता. चुकली असेल तर नष्ट करा, नष्ट कराल त्याला होय करायचं आणि परत तुम्ही माहिती भरू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमची ई पीक पाहणी करायची. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि तुमचा व्हिडिओ मित्रांना शेअर करायला विसरायचं नाही.